नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय प्र प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार वीस एकवीस या परीक्षेचा असणारा अभ्यासक्रम पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे एन टी एस परीक्षा किंवा यालाच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हटलेलं आहे ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी आणि प्रतिष्ठित समजली जाणारी परीक्षा आहे मुलांनो तुम्हाला जरी सांगण्यात आले असेल की या परीक्षेचा अभ्यासक्रम हा फक्त तुमच्या पाठ्यपुस्तकाचा आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तकाचा अभ्यास हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी पुरेसा नसतो तर मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहितले होते की आपल्या अंगी कोणकोणती कौशल्ये असायला हवीत कोणकोणत्या स्किल असायला हव्यात आणि याच कौशल्याच्या आधारित कौशल्याधारित मूल्यमापन अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपले होत असते विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्व स्पर्धा परीक्षेची पायाभरणी व्हावी याच हेतूने मी यापुढे माझ्या चॅनलमार्फत आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती जिज्ञासा व तर्कशुद्ध विचारसरणीचा विकास व्हावा हा उद्देश मी माझ्या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला एन टी एस परीक्षा असो स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो माझ्या चॅनलतर्फे मी आपणास मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो माझे हे व्हिडिओ पाहितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पुस्तकाची अभ्यास करण्यासाठी गरज भासणार नाही याची मला खात्री आहे चला आपन, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन टी एस परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो ही एन टी एस आणि एम टी एस या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम हा एकच आहे या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर हा मानसिक क्षमता चाचणी शंभर गुणांसाठी असतो आणि दुसरा पेपर हा शालेय क्षमता चाचणी हा सुद्धा शंभर गुणांसाठी असतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो जो पहिला पेपर आहे तर हा पहिला पेपर मानसिक क्षमता चाचणी यावर आधारित आहे तर हा घटक प्रत्येक विद्यार्थ्याला अवघड जातो आणि आपली खरी कसोटी असते ती या मानसिक क्षमता चाचणी याच पेपरमध्ये एकूण यासाठी शंभर गुण असतात प्रश्नसंख्यासुद्धा शंभर असते पेपर सोडवण्यासाठी नव्वद मिनिटाचा वेळ असतो म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला एक मिनिटापेक्षाही कमी वेळ मिळतो सर्वसाधारणपणे पन्नास सेकंदात एका प्रश्नाचे उत्तर लिहून व्हावे लागते आणि या पेपरसाठी माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता कसोटीच्या काठीण्य पातळीपेक्षाही वरच्या दर्जाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तर पहा विद्यार्थी मित्रांनो या आपल्या पेपर क्रमांक एकमध्ये पहिला जो घटक आहे तर ते आहे इंग्रजी वर्णमालेतील प्रश्नप्रकार या घटकामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे इंग्रजी वर्णमालेत वर्ण आहेत फक्त सव्वीस परंतु त्यावर अनंत प्रश्न तयार होतात प्रश्नपत्रिकेचा जर अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येते की या भागावर बरेच प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा एक गैरसमज असतो की ए बी सी डी म्हणजे काय हे तर आपण इयत्ता पाचवीपासून शिकत आलेलो आहोत यावर आपल्याला प्रश्न सोडवणे काहीच अवघड नाही काय करावे ते आपण वेळेवर पाहूया म्हणून काही विद्यार्थी या घटकाचा भाग सोडून देतात परंतु पेपरमध्ये ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न विचारल्यानंतर तिथे मात्र अशा विद्यार्थ्यांची त्रेधा तिरपी तुडते आणि रिझल्ट जातो तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो या भागाची गती येण्यासाठी सराव करायला हवा तर या इंग्रजी वर्णमालेमध्ये नियम अक्षरे व अंका यावरील प्रश्न प्रकार आणि अक्षरांची व अंकाची लयबद्ध मांडणी यावर प्रश्न असतात त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे अंक व संख्या यावरील असणारे प्रश्न प्रकार तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे अंक आणि संख्या तर हा घटक आपण इयत्ता पाचवीपासून शिकत आलेलो आहोत पाचवीच्या कॉलरशिपमध्ये नवोदयमध्ये आठवी कॉलरशिप आठवी नवोदय अशा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये आपण अंक आणि संख्या यावरील प्रश्न प्रकारांचा अभ्यास केलेला आहे तर यामध्ये तुम्हाला संख्या ज्ञान असणे आवश्यक आहे तर संख्याज्ञान तर कोणते आहे नैसर्गिक संख्या आहेत पूर्णांक संख्या आहेत वास्तव संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या त्याचबरोबर समसंख्या मूळ संख्या, संख्या। विषम संख्या अशा अनेक संख्या प्रकारांचा अभ्यास करणे यामध्ये आवश्यक आहे तरच तुम्हाला यावरील प्रश्न सोडवता येतील तर पहा अंक संख्या चिन्हांचे अर्थ मांडणी अंक व संख्यांचा मनोरा व संच सट वेन वेण डायग्रॅमसुद्धा याला म्हटलेलं आहे अंक व चिन्हे गणिती कार्यक्षमता चिन्हे आणि चिन्हावर आधारित प्रश्न अशा एकूण पाच घटक अंक आणि संख्या यावरील प्रश्न प्रकारामध्ये आहेत त्यानंतर पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या माहितीवर भाष्य करणे तर्क व अनुमान तर्कशास्त्र हा घटक साधारण अभ्यास नसून विद्यार्थ्यांना आपल्याला योग्य निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो त्यानंतर पुढचा घटक आहे काल निर्णय कालनिर्णय जरी आपल्याला सोपं वाटत असले तरीसुद्धा याचा जर सराव केला तर यावरील असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येऊ शकतं परंतु जर आपण सराव केला नाही तर उत्तर असते गुरुवार आपले येते शु शुक्रवार असे अनेक प्रकारच्या प्रश्नांना काय होतं आपल्याला सामोरे जावं लागतं त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे घनाकृतीवर आधारित प्रश्न प्रकार आता घनाकृती घनाकृती म्हणजे घनाकृती ठोकळे असतात म्हणजेच हा संपूर्ण खेळ वेगवेगळ्या फाशांवर अवलंबून असतो तुम्हाला या घटकाचा अभ्यास करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो गणितामध्ये असणारा संभाव्यता जे प्रकरण आहे या प्रकरणाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला हे घनाकृती आणि त्यावरील आधारित प्रश्न प्रकार सोपे जाईल तर यामध्ये दोन प्रकारचे फाशी असतात एक मानक फासा आणि दुसरा आहे तो साधारण फासा याचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आता वेगवेगळ्या आकृत्यांवर आधारित प्रश्न हे मानसिक क्षमता चाचणी यामध्ये विचारलेले आहेत तर त्यामध्ये पहा पहिला जो घटक आहे तो आहे वर्गीकरण वेगवेगळ्या संख्या वेगवेगळे अक्षरं वेगवेगळे शब्दसंग्रह यांच्यामध्ये काय असतं तर वर्गीकरण केलेलं आहे त्यानंतर दुसरा घटक आहे समसंबंध आता जे समसंबंध आहे या स्वरूपाच्या प्रश्नात तीन पदे दिलेली असतात आणि तुम्हाला एक पद शोधायचे असते या एका पदाच्या जागी प्रश्नचिन्ह दिलेले असते यापैकी दोन पदातील बाबींचा परस्परांशी काही विशिष्ट संबंध दिसून येत असतो आणि तुम्हाला हे समसंबंध प्रश्न सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे ते म्हणजे पहा मुलांना ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नामध्ये चार पद दिले जातील तीन पद असतात आणि चौथं पद जे आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं त्यावेळेस पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध हा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यकता आहे परंतु आणखीन ही गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे या उलट म्हणजे चौथ्या पदाचा केव्हाही तिसऱ्या पदाशी संबंध हा असत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि समसंबंध यामध्ये शब्दसंग्रह असतील वेगवेगळ्या संख्या असतील किंवा इंग्रजी वर्णमालेतील अक्षर यावर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जाते त्यानंतर पुढचा घटक आहे पुढचा घटक म्हणजे पूर्णाकृती चौरसाचा कापलेला भाग समान आकृती ओळखणे पूर्णाकृतीचा भाग ओळखणे या ठिकाणी चौथा आणि पाचवा घटक तर या भागामध्ये एका विशिष्ट आकाराच्या कागदाला घड्या घातल्या जातात आणि नंतर एका दोन किंवा तीन ठिकाणी या घडीला कापल्या जाते आणि पुन्हा ही घडी उघडल्यास कोणती आकृती तयार होईल हे विद्यार्थ्याला ओळखावे लागते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीचा या ठिकाणी वापर करायचा आहे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा या घटकामध्ये विस्तार होतो त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे समान आकृती ओळखणे किंवा आकृत्यांच्या असणारा समान संबंध तर या ठिकाणी या प्रकारात पहिल्या दोन आकृत्याचा जो संबंध असतो तोच संबंध समोरच्या आकृत्यांमध्ये असतो याचा विचार करून आपल्याला उत्तराकृती शोधावी लागते ज्यावेळेस आपल्याला आकृत्यांचा समान संबंध ओळखायचा आहे समान आकृती ओळखायची आहे त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर पहा आकृती चिन्हे यांची संख्या या ठिकाणी दुप्पट होते आकृती किंवा चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात आकृतीची असणारे आरशातील प्रतिमा आकृतीचे असणारे पाण्यातील प्रतिबिंब आकृती एकशे अंश फिरत असते बाहेरील व आतील आकृती चिन्ह यांची अदलाबदल होते आकृतीचा आकार लहान आणि मोठा होतो या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत अशा प्रकारचे संबंधसुद्धा समान आकृती ओळखणे यामध्ये असू शकतात त्यानंतर पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो आरशातील प्रतिमा ओळखणे या भागामध्ये प्रश्नाकृती ही आरशासमोर धरली असता आरशात कशी दिसेल याची विद्यार्थ्यांना कल्पना करायची आहे आणि आपली स्वतःची कल्पनाशक्ती वापरून उत्तरातील पर्याय आपल्याला निवडायचा असतो यामध्ये पहा आरशातील प्रतिमेत आकृतीच्या बाजू बदलतात प्रश्न सोडवताना आरशा कोणत्या बाजूस ठेवला आहे हे शोधावे लागते त्यानंतर आपल्याला प्रतिमेचा विचार करावा लागतो आरसा हा काळ्या रेषेने दर्शवलेला असतो आरशापासून आकृतीचा जो भाग जेवढ्या अंतरावर असतो तेवढ्याच अंतरावर आरशापासून आरशामधील असणारी प्रतिमेचा भाग असतो या सर्व गोष्टी आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखताना लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर पुढचा घटक कागदाच्या घड्या व उघडल्यावरची स्थिती ओळखणं चौरासाकृती कागदाच्या घड्या घालून घेतलेला पूर्ण आकृती ओळखणं हे या अगोदरही आपण पाहिजलेलं आहे पूर्णाकृतीचा भाग ओळखणे पूर्णाकृती चौरसाचा कापलेला भाग ओळखणे अशाच प्रकारचं यामध्ये सुद्धा चौरसाकृती कागदाच्या घड्या घालून घेतलेला का पूर्ण आकृती ओळखणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या घड्या घातलेल्या असतात आणि ती घडी कापल्यानंतर ज्यावेळेस ती घडी उघडली जाईल तर विद्यार्थ्याला ओळखायचं असतं की नेमकं कशा पद्धतीचं घडी तयार होते म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्या कल्पनाशक्तीचा वापर आपल्याला करायचा असतो अशा प्रकारे एन टी एस परीक्षेमध्ये मानसिक क्षमता चाचणी हा पेपर शंभर गुणासाठी विचारला जातो त्यानंतर जो दुसरा पेपर आहे तो आहे शालेय क्षमता चाचणी सॅट ज्याला म्हटलेला आहे हा दहावीच्या अभ्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यामध्ये इयत्ता दहावीवरील सर्व विषयांचा संपूर्ण वर्षाचा शालेय अभ्यासक्रम या दुसऱ्या पेपरमध्ये असतो तर यामध्ये जो पहिला विषय आहे तो, तो म्हणजे सामाजिक शास्त्र या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास हा विषय एकूण तेरा गुणांसाठी विचारला जातो तेरा गुणांसाठी एकूण नऊ प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर ती प्रकरणे पहा इतिहास लेखन जी पाश्चात्य परंपरा आहे या पाश्चात्य परंपरेचं लेखन भारतीय परंपरेचं इतिहास लेखन उपयोजित इतिहास आहे भारतीय कलांचा इतिहास आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास खेळ आणि इतिहास पर्यटन आणि इतिहास आणि ऐतिहासिक ठेव्यांची जतन असे एकूण तेरा गुणांसाठी हा इतिहास विषय आहे त्याचबरोबर सामाजिक शास्त्रामध्ये येणारा दुसरा विषय राज्यशास्त्र यामध्ये एकूण पाच प्रकरणे आहेत हे सुद्धा तेरा गुणांसाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तेरा प्रश्न यामध्ये संविधानाची वाटचाल निवडणूक प्रक्रिया राजकीय पक्ष सामाजिक व राजकीय चळवळी भारतीय लोकशाही समोरील आव्हाने त्यानंतर सामाजिक शास्त्रामध्ये तिसरा विषय आहे भूगोल भूगोल हा विषय परीक्षेमध्ये चौदा गुणांसाठी विचारला जातो चौदा गुणांसाठी नऊ प्रकरणे आहेत क्षेत्रभेट स्थान विस्तार प्राकृतिक रचना व जलप्रणाली हवामान नैसर्गिक वनस्पती व प्राणी द्विपकल्पीय पठारी प्रदेश मध्यवर्ती द्विपकल्पीय पठारी प्रदेश दख्खन घाट किनारपट्टीची मैदानी आणि भारतीय बेटे आणि असणारा प्रात्यक्षिक भूगोल असे एकूण तेरा गुणासाठी म्हणजे सामाजिक शास्त्र यावर एकूण चाळीस प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे विषय आणि गुणांची विभागणी केलेली असते त्यानंतर शालेय क्षमता चाचणीमध्ये दुसरा जो घटक आहे दुसरा जो विषय आहे तो आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि भाग दोन तर पहा विद्यार्थी मित्रांनो की विज्ञानामध्ये पारंपरिक प्रश्न विचारण्याच्या पद्धतीपेक्षा अलीकडे काही वर्षात या पद्धतीत अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत म्हणजेच आज काल वॉट व्हेन या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश फार कमी झाला आहे आणि हा समावेश फार कमी झाला असून मूलभूत संकल्पनावर असणारे आधारित हाऊ व्हाय या प्रकारचे अनेक प्रश्न जास्त प्रमाणात विचारले जात आहेत त्यामुळे सर्वांगीण अभ्यास आणि मूलभूत संकल्पना जर स्पष्ट नसेल तर सोपे प्रश्नसुद्धा चुकण्याची दाट शक्यता असते तर पहा विद्यार्थी मित्रांनो की मूलभूत संकल्पनेसह बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव करावा लागेल त्याचबरोबर अलीकडील काळात झालेली नवीन संशोधने आणि दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर याविषयी आपल्याला जास्त माहिती मिळवणे गरजेचे आहे यावर जास्त सविस्तर चर्चा करून अभ्यास करणेसुद्धा खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची संधी वारंवार येत नाही त्यामुळे संधीची वाट न बघता स्वतःची क्षमता ओळखून प्रामाणिकपणे जर प्रयत्न केला तर अनेक संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला मी एवढेच सांगते की स्वतःवर विश्वास ठेवा आणि संपूर्ण आत्मविश्वासाने प्रयत्न करा यश हे नक्कीच तुमचे आहे तर पहा की या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक यामध्ये नऊ प्रकरणांचा समावेश आहे गुरुत्वाकर्षण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे विद्युतधारेचे परिणाम उष्णता प्रकाशाचे अपवर्तन भिंग व त्यांचे उपयोग धातू विज्ञान कार्बनी संयुगे अवकाश मोहिमा त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन यामध्ये दहा प्रकरणांचा समावेश आहे आनुवंशिकता उत्क्रांती सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन पर्यावरणीय व्यवस्थापन हरित ऊर्जेच्या दिशेने प्राण्यांचे वर्गीकरण ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान सामाजिक आरोग्य आपत्ती व्यवस्थापन तर या विज्ञान घटकाचा जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचा असेल तर माझ्या या चॅनलवर संपूर्ण विज्ञान विषयाचे व्हिडिओ अगदी विस्तारित स्वरूपामध्ये खोलवर जाऊन प्रत्येक संकल्पना तुमच्या स्पष्ट होतील अशा स्वरूपामध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत याचा तुम्ही अभ्यास करू शकता त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो शालेय क्षमता चाचणीमध्ये जो तिसरा विषय आहे तो म्हणजे गणित भाग एक आणि गणित भाग दोन यामध्ये एकूण वीस प्रश्न हे वीस गुणांसाठी असतात आणि विषय आणि गुणांची सुद्धा विभागणी केलेली आहे त्यामध्ये बीजगणित यासाठी दहा गुण आहेत तर ये बीज गनीता या दहा गुणांसाठी बीजगणितातील सहा प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे दोन चलातील ऋषी समीकरणं वर्ग समीकरणे अंकगणती श्रेणी अर्थनियोजन संभाव्यता आणि सांख्यिकी त्यानंतर गणित भाग दोन यामध्ये भूमितीसुद्धा दहा गुणांसाठी दहा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात यासाठी सात प्रकरण आहेत समरूपता पायथागोरसचे प्रमेय वर्तुळ भौमितिक रचना निर्देशक भूमिती त्रिकोणमिती आणि महत्त्वमापन अशा पद्धतीने हा होता विद्यार्थी मित्रांनो पेपर दुसरा शालेय क्षमता कसोटी हा सुद्धा शंभर गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्षात एन टी एस परीक्षेची प्रश्नपत्रिका ही कशा प्रकारे सोडवायची हे पाहणार आहोत या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा धन्यवाद विद्यार्थ्यांना